विधानसभा क्षेत्र में 7 और 8 अगस्त को हुई भारी बारिश के कारण नदी और नाले उफान पर है। शहरी और ग्रामीण क्षेत्रों में कई जगह क्षति हुई है। कृषि के साथ साथ कृषि का भी नुकसान अधिक हुआ है। मुंबई में पिछले 6 दिनों से स्वाइन फ्लू और जाति इस प्राकृतिक आपदा की निगरानी कर रही है और माननीय जिला मजिस्ट्रेट, राजस्व प्रशासन, पुलिस, कृषि और NDRF के लगातार संपर्क में है। दिनांक 7 ऑगस्टला चुडामणी, जुना, देवना, सुकी नदीला प्रचंड मोठ्या प्रमाणात पूर आला आणि याच्यामध्ये वरुड तालुक्यातील बऱ्याच गावातील घरांची मोठ्या प्रमाणात हानी झाली, शेतीची हानी झाली आणि काल आमचे सगळे कार्यकर्ते, प्रत्येक गावातील आमचे प्रमुख कार्यकर्त्यांनी लगेच माझ्याशी संपर्क केला आणि दुसरीकडे प्रशासनांनी सुद्धा काल संपर्क केला। मी तातडीनं विभागीय आयुक्त, अमरावती जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क करून NDRF आणि SDRF ही टीम सज्ज ठेवली, उलट NDRF ही टीम तालुक्यामध्ये पाठवली आणि काय काय उपाययोजना केल्या पाहिजे, काही लोकांना पुरातून बाहेर काढण्यात आले, दिवसाघाटमध्ये बरेच लोक अडकले होते, सातनूरलासुद्धा लोक अडकले होते आणि दुर्दैवानं आमचा एक दिलीप धुर्वे नावाचा एका कार्यकर्ता, त्याचा भाऊसुद्धा पुरात होऊन गेला। त्यावेळेस सगळे आमचे प्रमुख कार्यकर्ते जाऊन तिथं त्यांनी संपर्क केला, प्रशासनसुद्धा आपल्या पद्धतीनं सहकार्य करत आहे। मी गेल्या 6 दिवसापासून स्वाइन फ्लू झाल्यामुळे बॉम्बे हॉस्पिटलला मी ॲडमिट आहे, परंतु मी जरी ॲडमिट असलो तरी आमची सर्व टीम या मोठ्या झालेल्या नुकसानामध्ये, अचानक आलेल्या पुरामध्ये ज्या ज्या लोकांना अडचण भासेल त्या त्या लोकांना अडचणीमध्ये मदत करण्यासाठी सज्ज आहे। मी या व्हिडिओद्वारे आवाहन करतो की कुठेही कुणी अडचणीत जर सापडलं, ओरमुर्श मतदारसंघ असो किंवा जिल्ह्यातील असो, आमच्या कार्यालयाशी संपर्क करा, आम्ही त्याची सर्व जेवणाची, राहण्याची किंवा इतर जी काही व्यवस्था पाहिजे ती प्रशासनाच्या माध्यमातून किंवा आम्ही स्वतः निश्चितपणे केल्याशिवाय राहणार नाही। फक्त आमच्या कार्यालयाशी किंवा आमच्या प्रमुख कार्यकर्त्याशी आपण संपर्क करावा आणि दक्षता बाळगावी। विद्यार्थ्यांनीसुद्धा आता घराच्या बाहेर पडू नये, कारण सातत्यानं 2 दिवस झाले पाऊस चालू आहे, त्यामुळे बाहेर पडू नये अशीसुद्धा मी विनंती या निमित्ताने करत आहे।